जगद्गुरु तुकोबापर्यंत साधकांनी प्रश्न केला, महाराज सगळं जग संसारात गुंतले आणि अशा अवस्थेत तुम्ही सांगतात की नका मज पाशी वधू प्रपंचाच्या विषयी, तुम्ही संसार विषयी शब्द सुद्धा काढू देत नाही, संसार शब्दाचा तुम्हाला इतका तिटकारा काय? जगद्गुरु तुकोबार आहे संसाराविषयी तिटकारा असण्याचं कारण सांगतायत की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, लक्ष द्या व्यसन म्हणजे दुःख, तुकोबार्यांत ठासून दुःख संसारात भरलेलं असल्या कारणाने मला माझ्या जीवनामध्ये संसाराविषयी तिटकारा आहे. तर सुरुवातीला संसार संसार म्हणजे काय जाणून घ्या. खर तर माझ्यापेक्षा संसार तुम्हाला चांगलाच माहिती आहे, पण आजची सर्वसमावेशक सगळ्यांना माहिती असणारी सगळ्यात सोपी आणि सगळ्यांना आवडणारी व्याख्या आहे का संसार कशाला म्हणतात. लग्न झाल्यानंतर पहिलं वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते, कारण ती नवीन असते म्हणून. दुसरं वर्ष पत्नी बोलते आणि पती ऐकतो, कारण तिला अनुभव आलेला असतो म्हणून. आणि तिथून पुढची सगळी वर्ष हे दोघं बोलतात आणि अख्खं गाव ऐकत, कारण संसार कशाला म्हणतात ऐका. असणारी अनेक सुख एका दुःखातून वजा होणं याच नाव आहे संसार. सगळं घरी सगळं म्हणजे काय काय मोजा, शेती बाडी गाडी जोडी यही भाई सगाई जवाई सोयरे धायरे गण गोद घेणं देणं आणि कापसाचं वेणं सगळं आहे. नक्षत्रासारखी सुंदर पत्नी आहे, सगळं व्यवस्थित. संतान नाही. असणारी अनेक सुख एकाच दुःखातून वजा झाली याचं नाव आहे संसार. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर ज्याच्यातून दुःख वजाच होत नाही त्याचं नाव आहे संसार. तुकोबाराईत्या गवळणीत म्हणतात एक तुकोबाराईत्यात एक दुःख संपलं ना की दुसरं दुःख येतच राहत. कशाप्रमाणे एक मनुष्य समुद्राच्या काठावर उभा होता. बराच वेळ झाला समुद्राच्या काठावर उभा आहे. शेजारी एक त्याचा गंमत पाहत होता, जवळ आला आणि त्याला विचारलं, म्हटलं अरे बाबा बऱ्याच वेळापासून तू इथं उभा आहे कशासाठी? तो म्हटला काय नाही मला समुद्रात स्नान करायचं आहे. म्हटला कारण मग स्नान कशाची वाट पाहतोय? तो म्हटला मी लाटा बंद व्हायची वाट पाहतोय. लाटा बंद झाल्या की मी स्नान करेल. आता मला सांगा हा किती दिवस समुद्राच्या काठावर उभा राहिला म्हणजे लाटा बंद होतील? शक्य आहे की नाही हो? एक लाट गेली की दुसरी येणार आहे, एक गेली की दुसरी येणारच आहे. संसाराचं तसंच आहे, एक दुःख गेलं ना की दुसरं दुःख येणारच आहे. मग हुशार मनुष्य कोण? पहिली लाट गेलेली पहिली आणि दुसरी आईच्या अगोदर जो स्नान करून बाजूला पडतो ना तो शहाणा. विठ्ठल अगदी सोपं करून सांगतो, थोडा अपडेट होतो. पाणी टंचाई चालली जिकडे तिकडे, तुमच्या गावातही म्हणतात बोंब पाण्याची. मी बाटली भरून आणली पण संपली, ते जाताना घेईल मी तुमचं असू द्या. एका शिक्षकांची बदली झाली खेडेगावात. पिण्याच्या पाण्याची टंचाई होती, लांबून पिण्याचं पाणी आणावं लागायचं. मास्तरीणबाई नाजूक आपल्या पतीकडे तक्रार केली, सांगितलंय पा मी जगावं असं वाटत असेल तर गावात पाण्याची काहीतरी व्यवस्था करा. जुना काळ, त्या शिक्षकांनी गावामध्ये 20,000 रुपयाला विहीर विकत घेतली. विहिरीचे कागदपत्र झाले, मूळ मालकाला पैसे दिले, त्याच्याकडून डॉक्युमेंट्स घेतले आणि एक दिवशी हे शिक्षक आपल्या पत्नीला म्हटले जा जा आपल्या मालकीची विहीर आहे, आपल्या विहिरीतून पाणी घेऊन ये. दुपारची वेळ, बाईसाहेबांनी हातात भांडे घेतले, विहिरीवर गेल्या, पाणी काढायला सुरुवात केली. तेवढ्यात मूळ मालक तिथे आला आणि सांगितलं बाईसाहेब तुम्हाला पाणी नेता येणार नाही. ते बाई म्हटले ओ असं काय म्हणताय, आम्ही विहीर विकत घेतली, आमची विहीर आहे. तो मूळ मालक म्हटला तुम्ही फक्त विहीर विकत घेतली, विहिरीतलं पाणी तुम्ही विकत घेतलेलं नाही, तुम्हाला पाणी नेता विहीर तुमची आहे पण पाणी तुम्ही घेतलेलं नाही, तुम्हाला पाणी नेता येणार नाही. कोर्टात घेस गेली. या मूळ मालकाने सांगितलं साहेब यांनी फक्त विहीर विकत घेतली आहे, विहिरीतलं पाणी विकत घेतलेलं नाही. न्यायाधीश हुशार होते, न्यायाधीश म्हटले का जर विहीर त्यांची आहे तर त्यांच्या विहिरीत तुमचं पाणी कशाला, त्यांच्या विहिरीतलं तुमचं सगळं पाणी काढून घ्या आणि त्यांची विहीर त्यांना रिकामी करून द्या. एक साधा प्रश्न आहे माझा, मला सांगा याने किती पंप बसवले म्हणजे विहिरीतलं सगळं पाणी निघेल? शक्य नाही. तो पाणी काढेल तेवढ्यात खालून पाणी येणारच आहे, तो पाणी काढेल तेवढ्यात खालून पाणी. संसाराचं तसंच आहे, एक दुःख गेलं की दुसरं येणारच आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हेही नसेल समजलं तर अगदी सोपं करून सांगतो. इकडून तिकडून जमून सोसायटी भरली, आमच्या काही जुनी कीर्तनकार मंडळी सांगतात इकडून तिकडून जमून सोसायटी भरली आणि शेतात जाऊन पाहतो तो मोटर जडाली. जमवलं इकडून तिकडून बसवली मोटर, घरी आला बाईल म्हटला चहा ठेव. बाई म्हटली याय मरी घ्या,
विठ्ठल विठ्ठल एक सारी जात एक संप्रणा की दुसरं दुःख येतच राहतं. आणि लक्ष द्या, संसारामध्ये दुःख भोगण्याचं मूळ कारण जर काय असेल तर ज्ञानोबर यांच्यात विषय. अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगले पाहिजे. ज्ञानोबर यांच्यात विषयांचं सेवन केल्यामुळे माणसाला दुःख प्राप्त होतं का? या विषयांची अवस्था अशी आहे, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघडे मदंड. विषय भोगताना गोड वाटतात पण त्यांचा परिणाम मात्र वाईट आहे. माऊली खेद व्यक्त करतात. माऊली म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ज्ञानोबरांचा परमार्थ गोड आहे पण जीवाला आवडत नाही. विषय कडू आहेत पण जीवाची स्वाभाविक वळ विषयाकडे जावं येणार म्हणून हापूसचे आंबे आणले. पाणी न टाकता सुंदर अशा प्रकारचा रस सासूबाईने तयार केला. कारण किती म्हटलं तरी जावई म्हणजे 10वा ग्रह नाही, म्हणजे तुमच्या गावची जावई सोडू ना, आमच्या पहिलेच जावई आहेत. सुभाषितकार म्हणतात, जामा तो दशम ग्रह. पाणी न टाकता सुंदर अशा प्रकारचा रस सासूबाईने तयार केला. जावई जेवायला बसले, सासूबाईनं रसाचं ताट जावया समोर नेलं. जावयाने रसाकडे पाहिलं आणि तोंड फिरवलं. जावई म्हटला, कळायला पाहिजे होता आज रविवार आहे म्हणून. जागी तुम्ही, रस कसा आहे? रस कसा आहे? रस गोड आहे. रस जरी गोड असला पण जावई रविवारवाला आहे ना, तसा परमार्थ गोड आहे. परमार्थ गोड आहे पण जीवाची स्वाभाविक ओढ विषयाकडे. नाटाच्या भंगात म्हणतात, या विषयांच्या सेवनामुळे माणसाला इतकं दुःख भोगावं लागतं, इतकं दुःख भोगावं लागतं की दगडाला जर सांगितलं तर त्याला सुद्धा पाजर फुटेल. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहेब पाषाण फुटते भयकाप चित्ती भरला असे. आणि म्हणून ज्ञानोबारांकडे तक्रार केली. माऊलीनं विचारलं, माऊली जर संसारात इतकं दुःख आहे तर लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न का करीत नाही? संसारात दुःख आहे ना, मग लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न का करीत नाही? माऊलींनी एका ओवीच्या उत्तरार्धामध्ये फार सुंदर दृष्टांत सांगितला. माऊली म्हणतात, कापूय पंकीचे किडे किडसे घेते. माऊली म्हणतात, एकाच्या पायाला जखम झाली, त्या जखमीमध्ये पू तयार झाला, दूषित रक्त तयार झालं, किडे पडले, दुर्गंधी यायला लागली त्या जखमीची, लोक लांबून नाकाला हात लावून जाऊ लागले. एका महात्म्याला त्या किड्यांची दया आली. तो महात्मा किड्यांजवळ गेला आणि जखमेतल्या किड्यांना, शब्दांकडे लक्ष असू द्या, जखमेतल्या किड्यांना महात्म्याने सांगायला सुरुवात केली. म्हटले, अरे इतक्या घाणीत पडली तुम्ही, तुम्हाला काय वाटत नाही? चला तुम्ही सगळे किडे या घाणीच्या बाहेर निघा, मी तुम्हाला 500 रुपये किलोच्या गावरान तुपात ठेवतो. किती किडे मान्य करतील? एकही नाही का? तिथं दुःख आहे हे त्यांना वाटतच नाही ना. ज्ञानोबर आहे तेच सांगताय, त्या जखमीमध्ये त्या घाणीमध्ये दुःख आहे हे जर किड्यांना वाटतच नाही म्हणून ते कोणी बाहेर सुटण्याचा बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत नाही. तसं संसारामध्ये दुःख आहे हे लोकांना वाटतच नाही आणि म्हणून कोणी बाहेर सुटण्याचा प्रयत्न करीत नाही. वैकुंठवासी शंकर महाराज कंदारकरांचा दृष्टांत मी काही पाहिलेलं नाही पण परंपरेने ऐकले. आपल्या पारमार्थिक क्षेत्रातलं, आपल्या संप्रदायातलं एक तोला मोलाचं व्यक्तिमत्व, अधिकार संपन्न महात्मा होऊन गेला. चातुर्मासात कंदारकर महाराज ज्ञानेश्वरी सांगायचे. महाराजांचा चातुर्मासातला एक नेहमीचा श्रोता, त्याच्या गावी महाराजांचं एकदा कीर्तन ठरलं. कंदारकर महाराज त्याच्या गावी गेले, त्याला माहीत पडलं की आपल्या गावात महाराजांचं कीर्तन आहे. तो कंदारकर महाराजांकडे गेला आणि म्हटला, महाराज माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे 2 मिनिट चला चहा घ्या. महाराज म्हटले, अरे आताच जेवण झालंय, चहा नको. तो म्हटला, नका चहा घेऊ पण घराला नुसता पाय लावा चला ना. आग्रह केला त्याने कंदारकर महाराजांचा, नाईलाज झाला. महाराज त्याच्या घरी गेले. बरं, घरी गेल्यानंतर प्रकार असा होता, तिथं विसंगती होती. संसारात विसंगती नकोय आणि परमार्थात कुसंगती नकोय. संसारात जर विसंगती निर्माण झाली तर संसार होत नाही आणि परमार्थामध्ये जर कुसंगती निर्माण झाली ना तर परमार्थ होत नाही. संसारात विसंगती निर्माण झाली तर संसार होत नाही. बऱ्याच घरांमध्ये विसंगती असते. कशी? काही घरांमध्ये असं असतं, बाई माडकरी, बाई माडकरी, माणूस हाडकरी, आणि तिथं बुवा काय करी. ही विसंगती आहे. संसारात विसंगती नको. संसारात विसंगती निर्माण झाली की संसार होत नाही. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, संसारात जर विसंगती निर्माण झाली तर कानडीने केला मराठा व्रतार. आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे मोजू नका, म्हणजे विश्वास ठेवा. 35च होते, पालघर वाढला म्हणून 36
36 जिल्हे आणि 358 तालुके. त्या 36 जिल्ह्यांपैकी सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातला दक्षिणेकडचा शेवटचा तालुका अक्कलकोट, त्या अक्कलकोट तालुक्यातलं एक बुधणी नावाचं गाव आणि तिथला पाटील समाजाचा मुलगा, त्याचं लग्न महाराष्ट्राला लागून असलेलं कर्नाटक राज्य, कर्नाटक राज्यातला गुलबर्गा जिल्हा, गुलबर्गा जिल्ह्यातला हुमनाबाद तालुका आणि हुमनाबाद तालुक्यातलं किंद्री नावाचं एक गाव, तिथली कानडी मुलगी, दोघांचं लग्न झालं. कानडीने केला मराठा, लग्न झालं दोघांचं. पण प्रकार असा होता, मुलाला कानडी बोलता येत नव्हती, मुलीला मराठी समजत नव्हती. हा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या सासरवडीला गेला पत्नीला घेण्यासाठी. दोघ जण गुलबर्गा सोलापूर गाडीमध्ये बसलेत. कंडक्टरने दोन वेळेस बेल दिली, दोन वेळेस गाडी सुरू झाली. 7-8 किलोमीटर चालवून गाडी गेली. एका गावात कंडक्टरने बेल मारली, गाडी थांबली. याने आपल्या पत्नीला प्रश्न केला, म्हटले का ग ह्या गावाचं नाव काय? याने मराठीतून विचारलं की ह्या गावाचं नाव काय? याला मराठी कळत नव्हती, तिला कानडी. याला मराठी जागी येत ना सगळे. याला कानडी बोलता येत नव्हती, तिला मराठी समजत नव्हती. बाईने विचारलं की ह्या गावाचं नाव काय? माणसाने विचारलं ह्या गावाचं नाव काय? बाई म्हटली यमकुंडरी. यमकुंडरी, यमकुंडरी, यमकुंडरी शब्दाचा अर्थ काय म्हणता? याला असं वाटलं की ह्या गावाचं नाव यमकुंडरी असेल. त्याने डायरी काढली, पेन घेतला आणि लिहून घेतलं यमकुंडरी. पुन्हा कंडक्टरने बेल दिली, त्याने पेन ठेवलं नाही, मी ठेवतो. काही अंतर चालून पुढच्या गावात गाडी थांबली आणि पुन्हा तोच प्रश्न पत्नीला गेला, म्हटलं का ग ह्या गावाचं नाव काय? बाई म्हटली यमकुंडरी. तो म्हटला आता गेली लगेच आली. त्याने विचार केला नाही, आज पहिली खुर्द असेल ना दुसरी बुद्रुक असेल. त्याने लिहून घेतलं यमकुंडरी बुद्रुक. पुन्हा बिल दिली कंडक्टरने. काही अंतर चालून पुढच्या गावात गाडी थांबली यानं पुन्हा तोच प्रश्न पत्नीला केला, म्हटलं का ग ह्या गावाचं नाव काय? बाई म्हटली यमकुंडरी. तो म्हटला असतात खुर्द बुद्रुक सीम. याने लिहून घेतलं यमकुंडरी सीम. पुन्हा बिल दिली कंडक्टरने. काही अंतर चालून पुढच्या गावात गाडी थांबली यानं पुन्हा तोच प्रश्न आपल्या पत्नीला केला, म्हटलं का ग ह्या गावाचं नाव काय? बाई म्हटली यमकुंडरी. मग हवा इतागला. हा म्हणे पहिली खुर्द, दुसरी बुद्रुक, तिसरी सीम आणि ही चौथी यमकुंडरी सांगते. मला वेडा समजते. राग आला त्याला, त्यानं बाही मागे सरली आणि दिली कानात ठेवली. जोरात होती जोरात. आणि तुम्ही म्हणणार तुम्हाला कसं काय माहित, मी शेजारच्या शीटवर होतो. याने कानात मारल्यानंतर तिने पाचारीले इलबा म्हणून ती आपल्या पतीला म्हटली इलबा. इलबा म्हणजे असं काय करताय? त्याला असं वाटलं मी हिचा नवरा आणि मला बा म्हणते. राग आला, गाडीतून खाली उतरला, तिला बसवलं गुलबर्गा गाडीत, हा गेलो सोलापूर गाडीने घरी. अजून आणली नाही तिला. बिठाला संसारात विसंगती निर्माण झाली की संसार होत नाही. हा कंदारकर महाराजांना घेऊन घरी गेला पण त्याच्या घरामध्ये विसंगती होती. हा पारमार्थिक होता, बाईला परमार्थाची आवड नव्हती. त्याने महाराजांना घरात नेला आणि बाईला सांगितलं ऐकतेस का आमचे गुरु महाराज आले, दोन कप चहा ठेव. याचं दुर्दैव असं नेमकी संध्याकाळी साखर संपलेली होती. चहा ठेव शब्द बाईने ऐकले आणि बाई कडाडली. बाई म्हटली वाटते का काय लाजच, हा लाजच, पण नशीब याच बाई महाराजांसमोर लाज म्हटली नाही. वाटते उठसूट कुणालाही घेऊन येतात, चहा ठेव सांगतात. चहात काय डोंबलं टाकू, कंदारकर महाराजांची भाषा, डोंबलं टाकू चहात. त्याच्या लक्षात आलं साखर संपली. तो म्हटला महाराज दोनच मिनिट थांबा, मी साखर घेऊन येतो. बाईला म्हटलं पिशवी दे. पिशवी घेतली बाईकडून, दुकानात गेला. आपल्या मालकाला घराच्या बाहेर गेलेलं बाईनं पाहिलं आणि तिनं कंदारकर महाराजांसमोर विष्णू सहस्त्रनामाला सुरुवात केली. ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत. अशा असल शिव्या दिल्या माऊलीने. कुठल्या विद्यापीठात कोर्स केला होता काय माहिती. 15 मिनिट शिव्या दिल्या पण पहिली शिवी पुन्हा येऊ दिली नाही. लगेच अपडेट व्हायची, न्यू वर्जन. कुठून आणायची काय माहिती. बरं त्या 15 मिनिटातल्या अर्ध्या शिव्या बोला आणि अर्ध्या मालकाला, अर्ध्या महाराजांना, अर्ध्या मालकांना. कंदारकर महाराज शांत वृत्तीचे होते, शांततेत ऐकत होते. एखादा तापट राहिला असता उठून निघून गेला असता. कंदारकर महाराजांनी शांततेने तिच्या शिवाय ऐकून घेतल्या. 15 मिनिटांनी हा घरी आला, घरात साखर दिली, चहा वगैरे झाला. महाराज म्हटले मी येतो बाबा आता, महाराज जायला निघाले. तो म्हटला महाराज मी येतो ना सोडवायला. कंदारकर महाराजांना सोडवायला गेला, घराच्या बाहेर निघाले आणि कंदारकर महाराज म्हटले का रे जर तुझ्या पत्नीला परमार्थाची आवड नव्हती तर मला घरी न्यायची गरजच नव्हती, इथंच बोलून घेतलं असतं माझ्याशी, मला कशाला घरी नेलं. तो म्हटला महाराज का बरं काय झालं, म्हणजे आतापर्यंतच त्याला काहीच वाटत नव्हतं. महाराज म्हटले तू गेल्यानंतर तुझ्या पत्नीने मला इतक्या शिव्या दिल्या,
इतक्या शिव्या दिल्या. ऐकू वाटत नव्हते, मी कानात बुटं घातले. तो म्हटलं महाराज तसं तिच्या मनात काही नाही बरं. तू कंदारकर महाराजांना शिकवतोय महाराज, तसं तिच्या मनात काही नाही, ती देते देवा देते शिव्या, नाहीतर तिचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. अहो शिव्या देणं म्हणजे मूर्तिमंत दुःख आहे, आणि तिथेही प्रेमाची कल्पना करतो का, याला दुःख वाटत नाही. म्हणून ज्ञानोबाराय तेच म्हणतायत, संसारात ठासून दुःख भरलेलं आहे, पण लोक सुटण्याचा प्रयत्न करीत नाही का, त्यांना दुःख वाटत नाही म्हणून. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज तर म्हणतात, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. नाथ महाराज म्हणतात, जर संसारामध्ये सुख राहिलं असतं तर लोकांनी घरादाराचा त्याग करून अरण्याचा रस्ता धरला नसता. बरं, ज्यांनी घरादाराचा त्याग केला ते काय एकन दोन एकरचे मालक नव्हते. त्यांची संपत्ती सांगत असताना माऊली म्हणतात, 18 भार वनस्पती फुली फळी उडती, 22 त्या पोखरांनी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती आणि या सगळ्यांचा त्याग करून कास या योग सेविते, ज्या अर्थी या लोकांनी घरादाराचा त्याग केला त्या अर्थी संसारामध्ये सुख नाही. नाथ महाराजांनी पुढे जाऊन त्या हस्तामलक नावाच्या ग्रंथामध्ये अजातवादाचा सिद्धांत सांगितला. नाथ महाराज म्हणतात, जो संसार झालाच नाही त्याच्यात लोक सुख शोधतात आणि पदरात दुःख पाडून घेतात. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता हे कल्पांत ही घडेना. महाराज म्हणतात, संसार झालाच नाही त्याच्यात लोक सुख शोधतात आणि पदरात दुःख पाडून घेतात. पती पत्नीचं भांडण इतकं विकोपाला गेलं अगदी घटस्फोटापर्यंत. न्यायाधीशांनी दोघांना समोरासमोर उभं केल्याने बाईला विचारलं, ताईसाहेब तुम्ही घटस्फोटाकरता अर्ज केला होता? बाई म्हटली हो. न्यायाधीश म्हटले, तुम्हाला असं का वाटतं तुम्ही घटस्फोट घ्यावा म्हणून? बाई म्हटली, माझे पती जर माझं ऐकत नसतील तर मी त्यांच्यासोबत कशाला राहू? न्यायाधीश म्हटले, तुमचे पती तुमचं ऐकत नाही म्हणजे नेमका काय, जरा सविस्तर सांगता का? बाई म्हटली, साहेब हेपा मला असं म्हणायचंय की आमच्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे. माणसाला विचारलं तुमचं काय मत आहे, माणूस म्हटलं नाही साहेब आमचा मुलगा इंजिनियर होईल. बाई म्हणते डॉक्टर झालं पाहिजे, माणूस म्हणतो इंजिनियर झालं पाहिजे. न्यायाधीश म्हटले, हे तुमचं म्हणणं झालंय पण ज्याला व्हायचंय त्याला बोलवा, आपण त्याला विचारू की बाळा तुला नेमकं इंजिनियर व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय, त्याला बोलवा ना. त्याला म्हणजे मुलाला बोलवा, आपण त्याला विचारू. न्यायाधीश दोन चार वेळेस म्हटले, मुलाला बोलवा. बाई हडूच म्हटली, साहेब काय बोलवा, मागच्या महिन्यात आमचं लग्न झालंय. जो मुलगा झालाच नाही त्याच्याकरता घटस्फोटापर्यंत भांडण. नाथ महाराज म्हणतात, जो संसार झालाच नाही त्याच्यात सुख शोधतात ना पदरात दुःख पडतात. संसार झाला नाही पण जर याला मानायचा ठरवला ना, माऊली म्हणतात जर या संसाराला मानायचा ठरवला तर हा संसार खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविन लटिका, म्हणजे खोटाई खोटा. कसा? नाथ महाराजांनी भागवतात सुंदर दृष्टांत सांगितला. नाथ महाराज म्हणतात, किरडू तरी कापसाचे, लक्ष द्या, आळंदीच्या शेजार राहणारा एक मनुष्य आळंदीला दर्शनाला जात होता. दर्शनाला जात असताना आपल्या मुलाला म्हटलं, बाळ रविवारची सुट्टी येतो का रे दर्शनाला? मुलगा म्हटला, चला गे, मलाही सुट्टी, मी घरी काय करणार आहे. तो मुलगा आपल्या वडिलांसोबत दर्शनाला गेला, मंदिराच्या बाहेर पडले आणि वडिलांना इतका आनंद झाला. वडील म्हटले, सुट्टीत मुलं काय काय पराक्रम करतात पण आपला मुलगा आपल्यासोबत दर्शनाला आला, वडिलांना विशेष आनंद. वडील त्याला घेऊन एका खेळण्याच्या दुकानात गेले आणि सांगितलं, घे तुला काय घ्यायचंय. वडिलांनी 350 रुपयाची रिमोटची गाडी दाखवली, घेतो का? म्हण नाही. 600 रुपयाचं हेलिकॉप्टर दाखवलं, घेतो. 1200 रुपयाचं व्हिडिओ गेम दाखवलं, घेतो का? बाप म्हटला, घे तुला काय घ्यायचंय, पैसा लागू दे, किती घेऊन देईल मी तुला, खुश झालोय. पोरगा असं बिलिंदर होत. बाप 1200 रुपयापर्यंत वस्तू घेऊन द्यायला तयार आहे आणि हा 12 रुपयाचा रबराचा साप घेऊन घरी आला. एक दिवशी खेळता खेळता आजी झोपली होती, यानं आजीच्या छातीवर साप ठेवून दिला. म्हातारीनं डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर म्हातारीनं छातीवर साप पाहिला, तसे म्हातारीनं डोळे चांदीचे केले. सोन्याचे नाही, चांदीचे, नुसते पांढरे केले, पिवळे नाही. ओरडले म्हातारी, आता सासू काय ओरडते? म्हणून सुनबाई किचन मधून पाण्याचा तांब्या घेऊन आली. सुनेनं सासूच्या छातीवर साप पाहिला आणि तिचा हातचा तांब्या गळून पडला आणि सुनबाई ओरडायला लागली, ना
ना ना म्हणजे तिला नाग म्हणायचं होत पण ती इतकी घाबरली होती की तिला पुढचं ग सुचच ना 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 सुनही ओरडते सासूही ओरडते नक्की यांच्या घरात काहीतरी घडलेलं असणार अख्खं गाव त्यांच्या घरात गोडा लोकांनी म्हातारीच्या छातीवर साप पाहिला आणि हातात सापडेल ती वस्तू घेऊन आले कारण लोकांची टेंडन्सी सांगू तुम्हाला एवढंच दिसलं ना की हातात सापडेल ते आणतात आणि मोठं असलं की जाऊ द्या वाडा वस्ती अवघड आहे अवघड आहे हलक्या वडांवर कोणी पाय ठेवत म्हातारीच्या छातीवरचा साप पाहिला लोक हातात सापडेल ती वस्तू घेऊन आले पण मारणार तेवढ्यात काही पोरांनी विचार केला ते म्हटले थांबा अरे चुकून एखादा फटका जर म्हातारीला बसला म्हातारी वरचं तिकीट काढेल मग काही पोर हुशार झाले त्यांनी मोठमोठे ढोल त्या ठिकाणी आणले आणि वाजवायला सुरुवात केली त्यांना असं वाटलं होतं की ढोलचा आवाज ऐकून साप थोडा बाजूला गेला की आपण त्याला मारू पण नाद महाराज म्हणतात किरडू तरी कापसाचे त्याला ऐकायला जाईल त्याला ऐकायला जाईल का नाही त्याला सकाळचा काकडा ऐकायला जाईल त्याला दुपारचं पारायण ऐकायला जाईल त्याला हरिपाट ऐकायला जाईल सापाला सापाला त्याला ऐकायलाच कारण तो कसं आहे खोटा आहे ना साप साप खोटा आहे साप साप खोटा आहे त्याला ऐकायलाच जात नव्हतं अख्खं गाव घरात गोडा झालेलं आणि तो पोरगा कोपऱ्यात बसून गंमत पाहत होता तो पोरगा म्हटला कार्यकर्ते सप्ताला एवढा खर्च करतात पण लोक कीर्तनाला येत नाही पठ्ठ्यानं 12 रुपयात अख्खं गाव गोडा करून दाखवलं तो त्याच्या आनंद कुणीतरी धावत जाऊन त्याच्या वडिलांना बोलावून आणलं वडील धावत आले वडिलांनी म्हातारीच्या छातीवर साप पाहिला आणि कोपऱ्यात जाऊन रडायला लागले वडिलांना रडताना पाहिलं पोरगा जवळ गेला म्हटले बाबा तुम्ही घाबरले आज तुम्हीच नाही का मला आडंदीच्या यात्रेत 12 रुपयाचा घेऊन दिलेला साप कसं आहे खोटा आहे पण खोटा साप खरा मानला की दुःख भोगावं लागतं नाथ महाराज म्हणतात संसार खोटा आहे आणि खोटा संसार खरा मानला की दुःख भोगण्याची पडी येते विठ्ठल विठ्ठल संसाराचं स्वरूप दुःखाचं आहे आणि म्हणून तुकोबार म्हणतात की आम्हाला संसार विषयी आमच्या जीवनात तिटकार आहे पण आमची अवस्था अशी झाली तुकोबार म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो तुकोबाराइंतात आम्ही कीर्तन आणि शुद्ध झालो लक्ष द्या कीर्तनाचे साहित्यिक दृष्ट्या 3 प्रकार आणि आध्यात्मिक दृष्ट्या 4 प्रकार कीर्तनाचे साहित्यिक दृष्ट्या 3 प्रकार एक हरिदासी कीर्तन दुसरं नारदीय कीर्तन आणि तिसरं वारकरी कीर्तन हरिदासी कीर्तनामध्ये भावार्थानंतर एखादी मोठी कथा सांगण्याचा प्रघात आहे नारदीय कीर्तनामध्ये कीर्तनकाराने कीर्तनात पायात चाळ बांधून नाचावं लागतं सगळी मंडळी खाली बसलेली असतात एक ते कीर्तनकार उभे असतात कीर्तन संपेपर्यंत विना कीर्तनकाराच्याच गड्यात हे नारदीय कीर्तन आणि तिसरं वारकरी कीर्तन वारकरी कीर्तन कसं असावं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सुंदर मर्यादा घालून दिली नाथ महाराज म्हणतात वारकरी कीर्तन असं असावं कसं भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संता घरची कैसी वर सांगितली तैसी नाथ महाराज म्हणतात वारकरी कीर्तनामध्ये गोष्टी सांगा पण कोणत्या भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या एक वाक्य बोलू जोपर्यंत वारकरी कीर्तनातून 65 विनोद वजा होत नाही ना तोपर्यंत कीर्तन परंपरेला चांगले दिवस येणार नाहीत भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगावे साहित्यिक दृष्ट्या 3 प्रकार आणि पुन्हा आध्यात्मिक दृष्ट्या कीर्तनाचे 4 प्रकार एक स्वरूप कीर्तन दुसरं गुण कीर्तन तिसरं लीला कीर्तन आणि चौथं नामसंकीर्तन स्वरूप कीर्तन परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन करणं परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं हे स्वरूप कीर्तन आहे कसं आहे परमात्मा सुंदर आहे सुंदर किती सुंदर आहे अहो परमात्म्याने निर्माण केलेलं जगत जर इतकं सुंदर आहे तर निर्माता परमात्मा किती सुंदर नाम तुम्हारा Oh,
मदनाचा पुतळा, पंढरपुरीचा निळा, लावण्या, सुंदर आहे परमात्मा. काही लोकांना वाटतं आपण खूप सुंदर होता, लक्ष द्या. ज्यांना आपल्या सौंदर्याचा गर्व असेल ना, त्यांनी एकदा आपला आधार कार्डवरचा फोटो पाहायचा. जगातला एकमेव इमानदार कॅमेरा जर कोणता असेल तर आधार कार्डचा. नो ऍडजस्टमेंट, नो पिक्झल, नो ब्राईटनेस, जसं आहे तसं. ज्यांचे आधार कार्ड आलेले नसतील त्यांनी 1196 साली निघाले मतदान कार्ड पाहिले ना तरी जमतंय. परमात्मा स्वरूप कीर्तन, परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करणं हे गुण कीर्तन. तसे तर परमात्म्याचे अनंत गुण आहेत. नामदेवराय म्हणतात, अनंत म्हणते माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या. पण परमात्म्याचे 6 मुख्य गुण ज्ञानोबाने सांगितले. ऐका ऐका, म्हणजे मी सांगतो ते ऐकू नका. या अभंगाची सुरुवातच, या ओवीची सुरुवातच ऐकाशी, या ओवीची सुरुवात ऐकाशी ऐका. कारण घर चांगलं बांधावं असं वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरच ऐकावं. आपला रोग बरा व्हावा असं वाटत असेल तर आपला रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं. एखाद्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं वाटत असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. शाळेत शिकत असताना चांगले गुण प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर शाळेत शिकत असताना शिक्षकांचं ऐकावं. लग्न होईपर्यंत आई वडिलांचं ऐकावं. लग्न झाल्यानंतर आईचं ऐकायचं. कीर्तन संपेपर्यंत काय प्रामाणिक होते तुम्ही. आणि मरेपर्यंत संतांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानपर्यंत ऐका. यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर, हे 6 हे गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करणं गुण कीर्तन. तिसरं लीला कीर्तन. कशाला म्हणतात? परमात्म्याने गोकुळाचे चरित्र केलं, त्याच्यात कर्माचा अभिमान नसल्यामुळे त्याला लीला म्हणतात. आणि त्या लीलांचं वर्णन करणं लीला कीर्तन. आणि चौथं नाम संकीर्तन. अखंड आपल्या वाणीनं परमात्म्याचं चिंतन करत राहणं हे नाम संकीर्तन. गोपाळ आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. एक शंका निर्माण होते पहिल्या चरणावर. अभंग सुटल्याच जमाया, पुढचे चरण आपण धावते सोडणार आणि मी वेळेत कीर्तन सोडेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कोणाचा 1 मिनिट घेत नाही आणि माझा कोणाला देत नाही. अगदी वेळेत एक शंका निर्माण होते पहिल्या चरणावर. तसं अभंगावर शंका घेऊ नये असं म्हणतात. असं म्हणतात की हिवाळ्यात पंखा, अभंगावर शंका आणि रिकाम्या गोष्टीचा डंका करायचा नसतो. पण नियम आहे आपल्या संप्रदायाचा की भावार्थानंतर शंका घ्यायची. पण भावार्थानंतर वेळ नसतो. एखाद्याला विस्मरण होतं, गरबडीत लक्ष राहत नाही, म्हणून 1 मिनिटात शंका चालू. मी पुढे चालतो. शंका अशी आहे, तुकोबारांतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबारांतात आम्ही शुद्ध झालो. खरं जर पाहिलं तर माणसाचा स्थूल देह अपवित्र आहे, सूक्ष्म देह अपवित्र आहे आणि कारण देह सुद्धा अपवित्र आहे. स्थूल देह अपवित्र आहे माणसाचा. का? मनुष्य जन्माला येतो त्याही वेळेला विटाड असतो आणि मनुष्य मरतो त्यावेळेला सुद्धा विटाड असतो. ते परीक्षित जन्माख्यानामध्ये भागवताने आपल्याला 2 प्रकारची सुतकं सांगितली, एक जातक सुतक आणि दुसरं मृतक सुतक. व्यक्ती जन्माला आल्यानंतर आपण जो विटाड पाडतो ते जातक सुतक आहे आणि मेल्यानंतर जो विटाड पाडतो ते मृतक सुतक आहे. म्हणजे आपण येतानाही विटाडात, जातानाही विटाडात. स्थूल देह अपवित्र. अजून सोपं सांगू, संध्याकाळी कितीही चांगले पदार्थ खाऊ द्या, दुसऱ्या दिवशी सकाळी घाणच होते. माणसाचा स्थूल देह अपवित्र. चला पुढे. कारण देह अपवित्र माणसाचा का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, ठासून विकार जीवनात भरलेलं असल्या कारणाने माणसाचा सूक्ष्म देह अपवित्र. कारण देह अपवित्र माणसाचा का? डिग्र्यांची कितीही शब्द लागू द्या नावापुढे, पण जोपर्यंत परमात्मा तत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत जीवनातलं खरं अज्ञान बाजूला होत नाही. आणि म्हणून कारण देह अपवित्र. पण संतांच्या दृष्टीने विचार केला तर संतांचा स्थूल देह पवित्र, सूक्ष्म देह पवित्र आणि कारण देह सुद्धा पवित्र. संतांचा स्थूल देह पवित्र असतो. कसा? आत लावला की गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. साधूचा स्थूल देह पवित्र. माझ्या चोखोवारांची हाडं मेल्यानंतर सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज निघतो. साधूचा स्थूल देह पवित्र. 2 मिनिट देहूत चला. चलता फुकट म्हणजे देहूत जायचं. मी 1 रुपया तिकीट घेणार नाही आणि अगदी तुम्हाला 2 मिनिटाच्या आत पुन्हा मी निंबेला सोडतो. प्रवास काहीच होणार नाही याची सगळी जबाबदारी आपली. येत आहे? हो तर म्हणा. नका येऊ? हो म्हणा ना. इथंच बसा. पण हो म्हणा. देहूत जगद्गुरु तुकोबार आहे.
सकाळी सकाळी ओसरीवर बसलेले गड्यात विनय हातात चिपडे आईसाहेब जिजामातेने आपलं सकाळचं सगळं अनेक उरकले जगद्गुरु तुकोबारांजवळ आल्या आणि महाराजांच्या चरणावर मस्तक टेकलं. जुना काळ जुन्या काळात पती हाच परमेश्वर समजून त्याचं दर्शन घेण्याची पद्धत होती. कधी पूर्वी पूर्वी म्हणजे ज्या वेळेला लोक घरीच जन्मायचे घरीच मरायचे त्यावेळेला. आता लोक जन्मतात कुठे मरतात कुठे? धन्य तुझी जगी आधी अंत सांभाळी. जुन्या काळात मुलांचा जन्म मामाच्या घरी व्हायचा म्हणून मुलं पुन्हा पुन्हा मामाच्या घरी जायची. का? जन्मस्थळाची ओढ असते. माणूस आपल्या जन्मस्थळाकडे खेचला जातो. जुन्या काळात मुलांचा जन्म मामाच्या घरी व्हायचा म्हणून पुन्हा पुन्हा मामाच्या घरी जायचे. आता मुलांचा जन्म दवाखान्यात होतो. तेच म्हणायचं मला. मी जुन्या काळातली आणि आताच्या काळातली एकच तफावत सांगून पुढे चालतो. जुन्या काळात रस्ते साधे होते, माणसं सुद्धा साधी होती. लक्ष द्या, पूर्वी रस्ते साधे होते, माणसंही साधी होती. आता रस्ते डांबरी झालेत, माणसंही डांबरट झाले जातात. जुना काळ पती हाच परमेश्वर समजून त्याचं दर्शन घेण्याची पद्धत होती. आईसाहेब जिजामाते तुकोबारांच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि आईसाहेबांच्या डोळ्यातला एक अश्रू तुकोबारांच्या चरणावर पडला. काहीतरी जाणवलं. महाराज जागी झाले आणि प्रश्न केला, आवले रडतेस? जिजामाता म्हटलं, महाराज रडू नाही तर काय करू? तुकोबार म्हटले, का रडते? जिजामाता म्हटलं, महाराज मी काल तुमच्या भाकरी घेऊन भंडारा डोंगरावर गेले. तिथं गेल्यानंतर मला माहीत पडलं की तुम्ही भामचंद्र डोंगरावर गेलात. मला भंडारा डोंगरावरून पुन्हा भामचंद्रावर चालत यावं लागलं. महाराज मला चालायचा त्रास झाला म्हणून मी रडत नाही. जिजामातींच्या जगद्गुरु तुकोबारांविषयी भावना किती पवित्र होती ऐका. जिजामाता म्हणतात, मला चालण्याचा त्रास झाला इकडून तिकडे म्हणून मी रडत नाहीये. माझ्या रडण्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला कधीच वेळेवर जेवण पोहोचवू शकणार नाही. का? तुम्हाला वेळेवर जेवण मिळत नाही याच्याकरता मला रडू येते. म्हणून महाराज विनंती माझी, घरून जाताना सांगून जात जा कुठल्या डोंगरावर जाणार आहेत. तुकोबार म्हटले, आवले अगं खरं सांगू, ठरलेलं नसतं काही. जिकडे माझे पाय नेतील ना तिकडे मी चालत जातो. पण ऐक, कुणाला नाही सांगितलं, तुला म्हणून सांगतो. देहूतून बाहेर पडलो ना, इंद्रायणी ओलांडली ना, की तीन रस्ते जातात. डाव्या बाजूचा रस्ता जातो घोराडेश्वराला, मधला रस्ता जातो भंडारा डोंगराला आणि उजव्या बाजूचा रस्ता जातो भामचंद्र डोंगराला. आवले प्रत्येक रस्त्याची माती उचलायची, कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना, समजायचं मी त्या दिवशी त्याच रस्त्याने चालत गेलोय. जिजामातेने हंबरडा फोडला. जिजामाता म्हटल्या, काय अधिकार असेल माझ्या नवऱ्याचा की ज्यानं पाय लावला तर त्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलते. साधूचा स्थूल देह पवित्र. तुकोबारांनी नुसता पाय लावला तर त्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलते. आपण मातीत जातो तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, विठ्ठल विठ्ठल. साधूचा स्थूल देह पवित्र आहे. चला पुढे. साधूचा सूक्ष्म देह पवित्र असतो का? कुठलाच विकार महाराजांच्या जीवनात शिल्लक नाही. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही. एक एक विकाराचं सांगायचं म्हटलं तर स्वतंत्र कीर्तन आहे. कुठलाच विकार तुकोबारांच्या जीवनात शिल्लक नाही. सूक्ष्म देह पवित्र. चला. कारण देह पवित्र कसा? घोटवीन लाड ब्रह्मज्ञाने हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन एवढं परमात्मा तत्वाचं ठासून ज्ञान भरलेलं असल्या कारणाने तुकोबारांचा कारण देह सुद्धा पवित्र, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही शुद्ध झालात म्हणजे नेमका तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला? जगद्गुरु तुकोबार आहे तो बदल सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या.
प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणतायत की आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, पण शुद्ध झालात म्हणजे नेमका तुमच्या जीवनामध्ये बदल काय झाला? जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या नाम संकीर्तनाने झालेला बदल दुसऱ्या चरणात सांगतायत. मला असं म्हणतो वेळेचं भान लक्षात घेता भावार्थ झाला असं गृहित धरू, एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने परमात्म्याचं चिंतन करा. विठोबा रखुमाये शिरा प्लेट भरण बुंदी किती खा, बुंदीचं कोण गणित करताय? तसं कीर्तन चांगलंय म्हणून कीर्तन दोनच तास, सिनेमा काही फारसा चांगला नाही. मग सिनेमा आणि ते अख्खी रात्र चालतं त्याचं कोण गणित करेन? विठ्ठल आमच्या जीवनामध्ये हा बदल झाला. कोणता? आता हे सोवळे झाले त्रिभुवन, सोहळे नाही सोवळे. सोवळ म्हणजे पवित्र. तुकोबारायांचा हे सगळं त्रिभुवन आमच्या करता आता पवित्र झालं. विषम धोवन सांडिले तुकोबारायांचा, आमच्या जीवनातली विषमता निघून गेली का? तर आमचा जगताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. एकदाचा दृष्टिकोन बदलला ना की सोवळ्या उवड्याचा प्रश्न शिल्लकच राहत नाही. लक्ष द्या, पेंद्याच्या घरी सुंदर ताक केलं होतं. पेंद्याने विचार केला माझ्या कृष्णाला ताक खूप आवडतं पण आई नेऊ देणार नाही, म्हणून पेंद्याने मोठा आ केला, तोंडात मावेल तेवढं ताक पेंद्याने घेतलं, वरून हात लावला आणि धावत गेला परमात्म्याजवळ. गेल्यानंतर पेंद्याने देवाला सांगितलं, म्हणजे कृष्णा तोंडात ताक होतं बोलता येत नव्हतं, जाणे अंतरीच्या सकडणार आहे. परमात्म्याने पेंद्याच्या भावना जाणल्या, आपलं मुख पसरलं, तोंड आ केलं, परमात्म्याने पेंद्याच्या मुखातलं सगळं ताक प्राशन केलं. पेंद्याने आपल्या मुखातलं सगळं ताक देवाच्या तोंडात ओतलं, देवाने आवडीच्या पेंद्याच्या तोंडातलं उष्ट ताक प्राशन केलं. मला सांगा, पेंद्याच्या मुखातलं ताक पित असताना देवाने विचार केला असेल का की या पेंद्याने दात घासले होते का, याने आंघोळ केली होती का, याने गंध लावला असेल का, याने ज्ञानेश्वरी बसली? नाही हो. सोवळ्या आवड्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ना की सोवळ्या आवड्याचा प्रश्न शिल्लकच राहत नाही. तुकोबारायांत आमचा जगताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आम्ही जगताकडे पाहतो पण कोणत्या भावनेने? नरनारी वाडे अवघा नारायण. आम्ही लोकांकडे पाहतो पण हा नर आहे हा नारी असं नाही, भूती देव म्हणून भेटतो या जना नाही हे भावना. नर नारी तुकोबारायांचा हा माणूस ही बाई आहे अशी आमची भावना राहिली नाही. आमच्याकरता सगळं त्रिभुवन सोवळं झालं म्हणजे पवित्र झालं. आम्हाला अणु अणु मध्ये रेणू रेणू मध्ये आता परमात्मा दिसतोय. तुकोबारायांना विचारलं, महाराज मग तुम्ही पुढे काय करणार आता? तुमच्या करता जर सगळं त्रिभुवन सोवळं झालंय तर तुम्ही पुढे काय करणार? तुकोबाराय म्हटलं, मी घर बांधू. कारण संत महात्मे ही रिटायरमेंट आहे, जिकडे तिकडे परमात्म्याचं दर्शन होणं ही पारमार्थिक क्षेत्रातली निवृत्ती रिटायरमेंट आहे. आणि संत महात्मे सुद्धा या गोष्टीला अपवाद नाहीत. व्यवहारामध्ये लोक ठरवतात ना की आपण रिटायरमेंट नंतर कुठेतरी सेटल झालं पाहिजे, कुठेतरी राहिलं पाहिजे, त्याच्याकरता लोक घर बांधतात. विश्वमाऊली ज्ञानोबारीने घर बांधलं. माऊली म्हणतात ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. माऊली म्हणतात मी निरंजनात घर बांधलं. लोक म्हटले आम्हाला समजलं नाही, सोपं सांगा. माऊली म्हणतात ज्ञानदेवा घर चिदानंदी, अनंत भक्त राशी तरले वाणर. ज्ञानदेवा घर चिदानंदी, चिदानंद स्वरूपात घर बांधलं. माऊलींना लोकांनी विचारलं, महाराज समजलं नाही सोपं सांगा. माऊली म्हणतात सगळ्यात सोपं ऐका, वैकुंठ भुवने घर केले ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. ध्यानी म्हणे रामकृष्ण, त्याचा परिणाम वैकुंठात घर केलं. ज्ञानोबारायांचं बांधलेलं घर नामदेवरायांनी पाहिलं आणि नामदेवराय म्हणतात मी सुद्धा घर बांधलं. परे होणी परते घर तेथे राहो निरंतर. नामदेवरायांचं बांधलेलं घर तुकोबारांनी पाहिलं आणि तुकोबारांतला आम्ही सुद्धा बांधलं. निरंजनी आम्ही बांधी आले घर, निराकारी निरंतर राहिलो. असे तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्ही त्या घरात कसे राहणार? कारण घर बांधणाऱ्यांचे तीन प्रकार आहे का? काही लोक घर बांधतात ते येऊन जाऊन आपल्याला सुट्टी पुरत राहता येऊ याच्याकरता, दिवाळी पुरत लोक घर बांधतात गावात. काही लोक घर बांधतात शहरामध्ये ते भाड्याने देऊन चार पैसे आपल्याला उत्पन्न मिळावं याच्याकरता. आणि काही लोक घर बांधतात ते कायमचं वास्तव्य करण्याकरता. तुकोबारांना विचारलं,
तुम्ही या घरात कसे राहणार? तुकोबारायंत ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे जे तोंड विटाळाचे, तुकोबारायंत त्या घरात आता आम्ही अखंड वास्तव्याला राहू आणि आम्ही विटाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. दोन प्रकारचे विटाळ तुकोबारायांनी सांगितले, परद्रव्य परनारी यांचा मान यांचा धरावा विटाळ तुकोबारायंत. परद्रव्य विटाळ आहे, परनारी विटाळ आहे, आणि या विटाळांचं तोंड आम्ही पाहणार नाही. किंवा दुसरे दोन विटाळ तुकोबारायांनी सांगितले, एक जाणीवही विटाळ आहे आणि एक नेणीव सुद्धा विटाळ आहे. म्हणून तुकोबारायांना आम्हाला जाणीवही नको आणि नेणीवही नको, न देखीजे तोंड विटाळाचे. तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही आता म्हणताय की आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, तुमच्याकरता सगळं त्रिभुवन सोबड झालं, तुमच्या जीवनातली विषमता निघून गेली, तुम्ही अखंड ब्रह्मपुरीला वास्तव्याला राहणार, तुमच्या जीवनामध्ये विटाळाचं तोंड सुद्धा तुम्ही पाहणार नाही. पण तुम्ही नेमकं करणार काय मग आता? तुकोबारायांत काहीच नाही. हा परमात्म्याच्या नाम संकीर्तनाने जो ब्रह्मरस आमच्या जीवनात प्राप्त झालाय ना, आम्ही एकांतात जाऊन त्याच पुन्हा पुन्हा सेवन करू. जीवनाचं उद्दिष्ट शेवटच्या चरणात सांगतात. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. वेळ संपली आपली, अगदी एक दोन मिनिट काहीतरी राहिला असेल, पण अभंगाचा पूर्ण अर्थ सांगेल. कारण आमचे गुरुवारी पंडरव महाराज वैद्य वैद्य बाबा म्हणायचे, हा कंपनीचा माल आहे, हातगाडीवरचा नाही. विठ्ठल विठ्ठल एकच करू आम्ही आता काय, एकांतात जाऊ. आणि एकांतात गेल्यानंतर जो ब्रह्मरस आमच्या जीवनात प्राप्त झालाय ना, त्याचं पुन्हा पुन्हा सेवन करू. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. जोपर्यंत ब्रह्मरस प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं चिंतन, आणि एकदाच का प्राप्त झाला की आनंद घेण्यासाठी पुन्हा परमात्म्याचं चिंतन. म्हणजे पोहणं शिकायचं असलं तर कुठे शिकतात? पोहणं पाण्यात. पोहणं शिकायचं असेल तर पाण्यात शिकावं. आणि पोहून पोहून पोहण्यामध्ये तरबेज झाले की पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी डांबरी रस्त्यावर उतरायचं काय? मग पाण्यातच. पोहणं शिकायचं असलं तरी पाणी, आणि पोहण्यामध्ये तरबेज झाले की आनंद लुटण्यासाठी सुद्धा पाणीच. तसं जोपर्यंत जिकडे तिकडे परमात्म्याची अनुभूती येत नाही, ब्रह्मरस प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं चिंतन. आणि एकदाच का प्राप्त झाला की त्याचा आनंद उपभोगण्यासाठी पुन्हा परमात्म्याचं चिंतन. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. पण कसा सेवू? तर तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, काळ सारावा चिंतने एकांतवाशी. तुकोबारायांत आम्ही एकांतात जाऊ, आणि एकांतात गेल्यानंतर हा ब्रह्मरस आम्ही आमच्या जीवनात सेवन करू. एकांतात चिंतन लोकांतात होत नाही, चिंतन करण्याकरता एकांतातच जावं लागतं. म्हणून असं म्हणतात की चिंतन एकट्याने करावं, प्रवास दोघांनी करावा, अभ्यास तिघांनी करावा, प्रेत चौघांनी न्यावं, आणि निकाल पाच लोकांनी द्यावा.
चिंतन एकट्याने करावं, दुसऱ्याने नाही, दुसऱ्याला तर गप्पा होता. चिंतन एकट्याने करावं, प्रवास दोघांनी करावा, प्रवासात बोलण्यासाठी एकाजण सोबत असावं, अभ्यास तिघांनी करावा का, शंका समाधान प्रश्न उत्तर डिस्कशन करता येतं म्हणून अभ्यास तिघांनी करावा. प्रेत चौघांनी न्यावं म्हणतो आपण तिरडी, पण खांदे असतात चार आणि निकाल पाच लोकांनी द्यावा. म्हणून एखादा मोठ्या खटल्याचा निकाल लावायचा असला ना, खटलं म्हणजे गावातलं नाही, द्या एखाद्या खटल्याचं निकाल लो, खटलं म्हणजे केस. एखाद्या मोठ्या केसचा निकाल लावायचा असला तर त्याच्याकरता कमिटी नेमतात, कोणती, पंच कमिटी. निकाल पाचांनी द्यायचा आणि चिंतन एकट्याने करायचं. तुकोबारायांचा आता मी एकांतात जाऊ आणि एकांतात जाऊन आम्ही शुद्ध भावनेने परमात्म्याचं चिंतन करू, कारण तो परमात्मा बाहेरचं पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, असं म्हणतात. इरादे कितने भी बुरे हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. पुन्हा सांगेल, इरादे कितने भी बुरे हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, और दिखावा कितना भी अच्छा हो, ऊपर वाला आपको इरादों से जानता है. ज्ञानेश्वर या भंगाचा असाच अर्थ अपेक्षित असेल असा आपला दावा नाही. जे चुकीचं आहे ते आमचं, घेण्यायोग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं झालेली सेवा. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी, आईसाहेब मुक्ताई मातेच्या चरणी अर्पण करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा विनम्र भावाने अभिवादन करून, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला असे आमचे हरिभक्तगण आदरणीय आप्पासो नारायण महाराज मालपूरकर आणि आमचे सर्व गुरुबंधू मंडळी आणि उपस्थित श्रोतृवर्ग, भगवान परमात्मा अशीच सेवा तुमच्या आपल्याकडून करून घेऊ, ही जगन्नी त्याच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. तालुका यावल, जिल्हा जळगाव. महाराजांना कार्यक्रमाची सेवा दिली, उठू नका एक मिनिट फक्त. महाराजांना कार्यक्रमाची सेवा दिली, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले भगवंताच्या कृपेने, साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आणि गावकरी मंडळींच्या तनानं मनानं धनानं, पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांच्या उपस्थितीनं आपला